महाराष्ट्रातील पर्यटन वाढीसाठी आगळीवेगळी संकल्पना प्रत्यक्षात उतरली आहे. एक अशी गाडी ज्यात किचन, टॉयलेट, बेड सगळंच आहे ही सुविधा देणारी कारवान कार घेऊन महाराष्ट्रात फिरा. या स्टार्टअप अंतर्गत उपक्रमाचं उद्घाटन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबईत झालं. यावेळी पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा, केंद्रीय मंत्री भागवत कराड, एमटीडीसीचे संचालक मिलिंद बोहरीकर उपस्थित होते. प्रतिदिवस भाडेतत्वावरती ही कार उपलब्ध आहे. छत्रपती संभाजीनगर सह राज्यभरात ही कारवान गाडी उपलब्ध करून द्यायचा विचार यावेळी व्यक्त करण्यात आला. आणि हळूहळू सगळं डॉट्स कनेक्ट करत एक कम्प्लीट कॅरॅव्हान टुरिझमची इकोसिस्टम तयार करण्याचा जो काही प्रयत्न आहे हा अतिशय चांगला आहे, स्फूर्त्य आहे, अतिशय स्तुत्य उपक्रम आहे. आपले जे काही महाराष्ट्रातले डेस्टिनेशन्स आहे जिथे आवश्यक त्या सुविधा नाही, म्हणजे हॉटेलच्या वगैरे सुविधा नाही, निवासाच्या सुविधा नाही, तिथे निश्चितपणे अशा कॅरॅव्हान हौशी लोक घेऊन जाऊ शकतील आणि त्या त्या ठिकाणी भेटी करून तिथल्या निसर्गाचा किंवा तिथल्या पर्यटनाचा आनंद उपभोगू शकतील. त्याचप्रमाणे महाराष्ट्र शासनातर्फे याचे प्रयत्न चालले आहेत की PPP मॉडेलवर कॅरॅव्हान पार्क उभारणं, कारण का जेव्हा कॅरॅव्हान जेव्हा सुरू होतील तेव्हा त्यांना चार्जिंगसाठी, त्यांच्या वॉटर कनेक्शनसाठी आणि बाकी इतर सोयीसुविधांसाठी कॅरॅव्हान पार्क अत्यंत महत्त्वाचे राहणार आहे. छत्रपतींचा विचार म्हणजे